बिग बॉस हिंदीचा 18वा सीझन सुरू होतोय आणि आता या पर्वात प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते जाणार आहेत, याची पुष्टी खुद्द त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे. गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? गुणरत्न सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील असून अनेक वादांमध्ये ते अडकले आहेत. त्यांची प्रमुख वादग्रस्त घटना म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाचा विरोध करत दाखल केलेली याचिका. या याचिकेमुळे त्यांना धमक्या मिळाल्या आणि त्यांच्यावर हल्ला देखील झाला. विशेषतः 2024 त्यांच्यावर एका युवकाने हल्ला केला जो एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना मारहाण करत होता. या प्रकरणामुळं त्यांना पोलीस संरक्षण देखील मिळालं होतं. तसेच त्यांचा वकिली परवाना 2 निलंबित करण्यात आलाय, कारण त्यांनी वकील आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि दूरदर्शनवर वादविवादांमध्ये वकिलांचा पोशाख वापरल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील वेळोवेळी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी टोलनाके जाळण्याची धमकी दिल्यामुळं सदावर्ते यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देखील दाखल केली होती. याचवेळी सदावर्ते यांनी राज ठाकरे तेरी दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देखील दिल्या होत्या. याशिवाय सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी विचारलं राज ठाकरेचं कर्तृत्व काय, पार्श्वभूमी काय, असं म्हणत त्यांनी थेट आवाहन देखील दिलं होतं. मनसेकडून मात्र या टीकेला गांभीर्यानं घेतलं गेलं नव्हतं. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्त्यांना वेडा माणूस म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. तर तुम्ही सदावर्त्यांना बिग बॉस हिंदीच्या घरात पाहायला उत्सुक आहात का? कमेंटमध्ये सांगा. आणि सदावर्ते घरात काय राळा करतील यासाठी बघा बिग बॉस सीझन 18 6 ऑक्टोबरपासून रविवारी 9 आणि रोज रात्री 9 फक्त कलर्स TV आणि जिओ सिनेमावर.